गुड मॉर्निंग फ्रेंड, आज अपन मुद्रा अर्थशास्त्रा मध्ये चौथ्या युनिट मध्ये करारोपणाचे सिद्धांत या संदर्भात अपन चर्चा करणार आहोत। साधारणतः करारोपण पद्धती ही आपल्या सर्वांना विदित आहे की कोणत्याही विशिष्ट लाभाशी संबंध नसताना सामूहिक हितासाठी, सार्वजनिक हितासाठी, जनतेच्या कल्याणासाठी सरकारने केलेल्या खर्चाच्या पूर्ततेसाठी व्यक्तीकडून, भिन्न भिन्न व्यक्तीकडून, समाजातल्या वेगवेगळ्या नागरिकांकडून सरकारला जे सक्तीचे देणे दिले जाते त्याला आपण कर किंवा टॅक्सेशन, करारोपण असं म्हणतो। तर सरकारच्या विभिन्न कराच्या आकारणीमध्ये जसं आयकर, विक्री कर, संपत्ती कर, देणगी कर अशा अनेक प्रकारच्या कराची आकारणी सरकारला करावी लागते, ज्या माध्यमातून या कराच्या व्याख्येतून आपल्याला अनेक प्रकारची वैशिष्ट्ये आपल्याला अभ्यासाला मिळतात। कर केवळ शासनाचा एक अधिकार आहे, कर हा एक सक्तीचा असतो, कर व लाभ यामध्ये प्रमाणशीर संबंध नाही, कर देय क्षमतेनुसार कराची आकारणी केली जाते, कर म्हणजे केवळ उत्पन्नाचं साधन नव्हे, कर म्हणजे कर आकारणीला विशिष्ट तत्वाचा आधार नसतो, कर आकारणीला विशिष्ट तत्वाचा आधार असतोय, अशा पद्धतीची कराची वैशिष्ट्ये आपल्याला सांगण्यात येते, ज्यापासून कराची उद्दिष्टे आपल्याला अशा प्रकारे प्राप्त होते की कराचं उद्दिष्ट जसं उत्पन्न प्राप्त करणे पहिलं कराचं उद्दिष्ट आहे। कराचं दुसरं वैशिष्ट्य आहे, करारोपणाचं दुसरं वैशिष्ट्य आर्थिक विषमता नष्ट करणे। करारोपणाचं तिसरं वैशिष्ट्य, तिसरं उद्दिष्ट आहे मादक वस्तूचा उपभोग कमी करणे। त्यानंतर चौथं उद्दिष्ट आहे स्वदेशी उद्योगांना संरक्षण देणे। त्यानंतर करारोपणाचं नंतर पाचवं उद्दिष्ट आहे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ करणे। त्यानंतर सहावं उद्दिष्ट आहे देशाच्या आर्थिक विकासामध्ये, देशाचा आर्थिक विकास निर्माण करणे। अशा प्रकारची करारोपणाची उद्दिष्टे सांगितली जातात। त्याचप्रमाणे करारोपणाचे सिद्धांत, करारोपणाचे तत्व, त्याला कॅनन थिअरी ऑफ टॅक्सेशन म्हणतो आपण, ही या प्रकारची आहे की पहिलं आहे निश्चिततेचं किंवा समतेचं, न्यायाचं तत्व, निश्चिततेचं तत्व, सोयीचं तत्व, काटकसरीचं तत्व, उत्पादकतेचं तत्व, लवचिकतेचं तत्व, सरळतेचं तत्व आणि विविधतेचे तत्व, अशा प्रकारच्या सिद्धांताची इथे थिअरी सांगितलेली आहे। कर हे सरकारच्या उत्पन्नाचं अतिशय महत्त्वाचं साधन आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे, ज्यासाठी सरकार जनतेवर विविध प्रकारचे कर लावून उत्पन्न मिळवते। मात्र करारोपण करत असताना करदात्याकडून कमीत कमी विरोध होईल, करदात्याकडून, सामान्य जनतेकडून, देशातील सामान्य जनतेकडून म्हणजे जे करदाते आहेत त्यांच्याकडून कमीत कमी विरोध होईल याची काळजी मात्र सरकारला घेणे अत्यंत आवश्यक असते। म्हणून करभाराचे योग्य वितरण करण्यासाठी, करारोपणाचे वितरण करण्यासाठी किंवा करभाराचे योग्य वितरण करण्यासाठी करारोपणाच्या काही सिद्धांताचे, काही तत्वाचे पालन करणे अत्यंत आवश्यक असते। ही तत्वे खालीलप्रमाणे सांगितलेली आहे, त्यामध्ये पहिलं तत्व आहे ॲडम स्मिथ यांनी करारोपणाची तत्वे सांगताना, आधुनिक अर्थशास्त्राचे जे जनक ॲडम स्मिथ आहे त्यांनी या करारोपणाची तत्वे सांगितलेली आहे। पहिलं तत्व आहे समतेचं किंवा न्यायाचं तत्व, समतेचं किंवा न्यायाचं तत्व। या ॲडम स्मिथ मध्ये, ॲडम स्मिथ यांनी या समतेचं किंवा न्यायाचं तत्व सांगत असताना त्यांनी असं स्पष्ट केलेलं आहे की देशातील प्रत्येक नागरिकाने, सरकारला आपापल्या शक्तीनुसार जे उत्पन्न प्राप्त करणारे जे काही जनता देशातील असतील त्या उत्पन्न प्राप्त करणाऱ्या जनतेने सरकारला आपल्या शक्तीनुसार आणि नियमानुसार कर दिला पाहिजे। म्हणजे जनतेच्या किंवा करदात्यांच्या शक्तीनुसार आणि नियमानुसार कर मात्र सरकारकडे जमा केला पाहिजे। समान उत्पन्न, समान संपत्ती आणि समान आर्थिक स्थिती असणाऱ्या नागरिकाकडून समान कर
समान कर वसूल करण्यात यायला पाहिजे असं ॲडम स्मिथला वाटतं। म्हणजेच नागरिकांच्या आर्थिक स्थिती, नागरिकांच्या आर्थिक स्थिती आणि क्षमतेनुसार कर घेण्यात यावा, कर प्राप्त करण्यात यावा अशी मनोधारणा ॲडम स्मिथला वाटते। म्हणजे नागरिकांचं, नागरिकांमध्ये जे आपलं सामर्थ्य आहे किंवा आपली करदे क्षमता आहे त्याच्या प्रमाणात त्याने कर दिले पाहिजे, सरकारला कर दिले पाहिजे असं ॲडम स्मिथला वाटते। हा एक सिद्धांत ॲडम स्मिथच्या मते, हा फार खात्रीदायक एक निश्चितता निर्माण करणारा, समता आणि न्यायाचं तत्व सांगणारा हा एक सिद्धांत समजला जातो। दुसरं तत्व सांगितलेलं ॲडम स्मिथने निश्चिततेचं तत्व, या निश्चिततेच्या सिद्धांतामध्ये ॲडम स्मिथ असं म्हणतात की करारोपणाच्या सिद्धांताप्रमाणे, करारोपणाच्या तत्वप्रणालीप्रमाणे, सिद्धांताप्रमाणे करामध्ये निश्चितता असली पाहिजे, अनसर्टन्टी असली पाहिजे, निश्चितता असली पाहिजे आणि त्याचप्रमाणे कर देण्याची वेळ, कर आकारताना कर देण्याची वेळ, कर वसुलीची व्यवस्था, जनतेकडून जेव्हा सरकार कर वसुली करतं तर कर वसुलीची व्यवस्था करण्यासाठी करदात्याला सोयीची होईल, करदात्याला शोषणाची व्यवस्था परवडणार नाही, करदाते शोषणाची व्यवस्था स्वीकारणारही नाही, म्हणजे करदात्याला सोयीचे होईल अशा पद्धतीची कर प्रणाली सरकारने निर्माण केली पाहिजे। उदाहरणार्थ पगारदाराच्या पगारातून आयकराची वसुली करणे, शेतीचे पीक आल्यानंतर शेत जमिनीमधून महसूल प्राप्त करणे, अशा पद्धतीने करदात्याकडून कर देण्याची सोय निर्माण करणे, निश्चिततेने अशा पद्धतीची प्रक्रिया निर्माण करणे असं ॲडम स्मिथला वाटतं। म्हणजे करदात्याला कुठल्याही प्रकारचं आर्थिक नुकसान होणार नाही, कुठल्याही प्रकारचं शोषण होणार नाही याची काळजी मात्र सरकारने घेतली पाहिजे, त्याची दक्षता घेतली पाहिजे असं ॲडम स्मिथला वाटतं। त्यानंतर तिसरा सिद्धांत आहे, तिसरं तत्व आहे सोयीचं तत्व। सोयीचं तत्व करारोपणाच्या सिद्धांतामध्ये सोयीचं तत्व या पद्धतीने सांगितलं आहे की करारोपण करत असताना, कोणत्याही प्रकारची टॅक्सेशन सिस्टम इम्प्लिमेंट करत असताना करदात्याची गैरसोय होणार नाही, म्हणजे करदात्याला कुठल्याही प्रकारची भीती वाटणार नाही, करदात्याला कुठल्याही प्रकारची शोषणाची अवस्था तिथे दिसणार नाही, करदात्याची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची मात्र दक्षता सरकारने घेतली पाहिजे। म्हणजे हुकुमशहासारखे कुठल्याही प्रकारचं कर लादणे म्हणजे सरकारला खूप चांगला म्हणजे एक कर प्राप्त होतो असंही नाही, देशामध्ये लोकशाही देशामध्ये मात्र जनतेच्या कल्याणासाठी, देशाच्या जनतेचं हित साध्य करण्यासाठी कराची तरतूद केली जाते। म्हणजे कर वसूल करताना जनतेचं हित लक्षात घेऊन सरकारने त्यांच्यासाठी सोयीचं तत्व सांगितलेलं आहे, म्हणजे कुठल्याही करदात्याला कर भरताना गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे, याची काळजी घेतली पाहिजे असं ॲडम स्मिथला त्यावेळेस वाटत होतं। कर देण्याची वेळ, कर वसुलीची व्यवस्था करदात्यास सोयीची होईल अशी मात्र व्यवस्था कर वसूल करणाऱ्या अधिकाऱ्यांनी, विभागांनी करदात्याला सोयीची व्यवस्था निर्माण करून दिली पाहिजे असं ॲडम स्मिथला वाटतं। म्हणजे काटकसरीचं तत्व, इलॅस्ट्रिसिटी म्हणतो आपण त्याला, काटकसरीचे तत्व। ॲडम स्मिथ यांच्या मते कर वसुलीचा खर्च अत्यंत कमी असला पाहिजे। आपल्या देशामध्ये कर वसुलीचा खर्च सर्वात जास्त दिसून येत असतोय, म्हणजे सरकार जेव्हा कर वसुलीसाठी प्रयत्न केले जाते तर कर विभागाकडून अनेक प्रकारचे कर्मचारी नियुक्त केले जातात आणि कर वसूल केला जातो, तर कर वसुलीचा खर्च सरकारकडून कमीत कमी असायला पाहिजे। कर वसूल करण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या यंत्रणेवर सरकारला, जेव्हा खर्च करताना यंत्रणेवर सरकारला कमीत कमी खर्च करावा अशी सरकारने यंत्रणा उभी केली पाहिजे, त्यावर लागणारा खर्च सर्वात कमी कमी असला पाहिजे अशी यंत्रणा असायला पाहिजे। त्यामुळे सरकारी तिजोरीमध्ये जास्तीत जास्त भर पडेल,
जे सरकारच्या तिजोरीत जास्तीत जास्त कर येईल किंवा संपत्तीच्या रूपाने जे काही भांडवलाच्या रूपाने जे काही पैसा उभा केला जातो तो राष्ट्राच्या हितासाठी किंवा जनतेच्या कल्याणासाठी निर्माण होईल असं ॲडम स्मिथला त्यावेळेस वाटत होतं. करारोपणाचं पुन्हा एक असं तत्व सांगितलं की उत्पादकतेचं तत्व, उत्पादकतेचा सिद्धांत सांगितलेला आहे. ॲडम स्मिथ यांनी प्रतिपादित केलेल्या करारोपणाच्या ज्या तत्वानुसार आधुनिक अर्थशास्त्रज्ञांनी करारोपणाची पुढील सिद्धांत सुद्धा सांगितलेली आहे, ज्यामध्ये उत्पादकतेचं तत्व, लवचिकतेचं तत्व, सरलतेचं तत्व आणि विविधतेचं तत्व या प्रकारच्या सिद्धांताचा समावेश त्यामध्ये दिसून येतो. म्हणजे उत्पादकतेचं तत्व म्हणजे कमीत कमी उत्पन्न देणाऱ्या अनेक करापेक्षा भरपूर उत्पन्न देणारे थोडे कर असणारी कर प्रणाली, थोडे कर असणारी कर प्रणाली उत्पादक समजली जाते, म्हणजे उत्पादक समजली जाते असं वाटतंय. अशा करापासून मिळणाऱ्या उत्पन्नाचे प्रमाण कमी असल्यास त्या करांना उत्पादक कर म्हणता येत नाही. म्हणजे उत्पादक कर हे जास्तीत जास्त उत्पादनाच्या विक्रीपासून, म्हणजे विक्री कर, उत्पादन कर अशा पद्धतीने व्यावसायिक कर सरकारला जेव्हा प्राप्त होतो त्याची रक्कम मात्र मोठी असते आणि सरकारला देशामध्ये सुधारणा करता येते, त्या संपत्तीवरून देशामध्ये सरकारला सुधारणा करता येते. म्हणजे इथे जे करदाते आहेत, देशामध्ये करदात्याची संख्या जास्त असणं आवश्यक आहे, त्यासाठी रोजगार सर्वात मोठा प्रयत्न सरकारने केला पाहिजे रोजगारिता निर्माण करणे. कारण करदाते जर जास्तीत जास्त असतील तर सरकारला तो संपत्तीच्या रूपाने, विक्रीच्या रूपाने, व्यावसायिक कराच्या रूपाने, आयकराच्या रूपाने, दंडाच्या रूपाने, शुल्काच्या रूपाने जी काही रक्कम प्राप्त होते ते राष्ट्राच्या उत्पन्नामध्ये त्याची भर पडत असते. म्हणजे रोजगार आणि उत्पादकता निर्माण करणे हे सरकारचं आद्य कर्तव्य आहे. लवचिकतेचं तत्व करारोपणाच्या प्रक्रियेमध्ये लवचिकतेचं तत्व सांगितलेलं आहे. देशाच्या आर्थिक गरजेनुसार आणि जनतेच्या सोयीनुसार, देशाच्या आर्थिक गरजेनुसार आणि जनतेच्या सोयीनुसार करामध्ये वाढ किंवा घट करता येणं सहज शक्य असेल तर ती कर पद्धती लवचिक आहे असं समजलं जातं. म्हणजे जर कर पद्धतीत लवचिकता असेल तर सरकारला जास्तीत जास्त उत्पन्नाची, जास्तीत जास्त उत्पन्नाची आवश्यकता वाटल्यास करामध्ये वाढ करता येते. सरकार म्हणजे राष्ट्राची जनता जर गरीब असेल, दुर्बल असेल, सामाजिक आर्थिक दृष्टिकोनातून शैक्षणिक दृष्ट्या दुर्बल असेल तर देशामध्ये कराचा भार हा फार मोठा सहन करता येत नाही, कर कमीत कमी येईल म्हणून सरकारच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये त्याची भर पडू शकणार नाही. म्हणून देशाची जनता ही बलवान असली पाहिजे, सामर्थ्यवान असली पाहिजे, धनवान असली पाहिजे, उपयोगिता ही चांगल्या प्रकारची, उत्कृष्ट प्रकारची उपयोगिता प्राप्त करणारी जनता देशामध्ये असली पाहिजे, जनतेचं सामाजिक आर्थिक कल्याण साध्य झालं पाहिजे, वेळोवेळी झालं पाहिजे, म्हणजे सुरक्षा, शांतता, सुव्यवस्था ही नीट असायला पाहिजे. तर या संपूर्ण तरतुदीसाठी सरकारला कराची, कराचा कर, कराच्या रूपाने संपत्ती गोळा करावी लागते. म्हणजे लवचिकतेचं तत्व हे अशा पद्धतीने की देशाच्या आर्थिक गरजा आणि जनतेच्या सोयी याच्यामध्ये या जर बदलत राहिल्या, परिवर्तनशील होत असल्या तर कराच्या वाढीमध्ये निश्चितपणे घट केली करणे सहज शक्य होते. आणि कर पद्धती परिवर्तनशील पद्धती असायला पाहिजे. कर ही परिवर्तनशील प्रणाली आहे आणि त्यानुसार लवचिकतेचं तत्व इथे दिसून येते. सरलतेचं तत्व पुन्हा करारोपणाच्या प्रक्रियेमध्ये ॲडम स्मिथ असे म्हणतो की सरलता म्हणजे करारोपण करत असताना त्या करारोपण पद्धतीमध्ये क्लिष्टता नसावी, कुठल्याही प्रकारची गुंतागुंतीची गुंतागुंतीची व्यवस्था नसायला पाहिजे, क्लिष्टता नसावी, स्पष्टपणा असावा. या सिद्धांताचा असा आशय आहे की कर पद्धती सामान्य माणसाला सुद्धा समजेल अशा पद्धतीने सोयीची आणि सरळ असायला पाहिजे.
जे देशातील जनतेला सरळ आणि सोप्या पद्धतीने कर प्रणाली सरकारने लावलेली प्रणाली समजेल अशा पद्धतीने सोयीची आणि सिंपल असायला पाहिजे। कुठल्याही प्रकारच्या तज्ञाची मदत न घेता कुठल्याही प्रकारच्या अकाउंटंटची कुठल्याही प्रकारच्या ऑडिटरची कुठल्याही प्रकारच्या आर्थिक सल्लागाराची मदत न घेता सामान्य व्यक्तीला कर पद्धती समजली पाहिजे आणि कर द्यायला तो प्रतिबद्ध असायला पाहिजे अशा पद्धतीची कर प्रणाली देशामध्ये असायला पाहिजे। म्हणजे प्रत्येक नागरिक चार्टर अकाउंटंट कडे किंवा ऑडिटर कडे जाऊनच कर भरना भरेल किंवा सल्ला घेऊन कर देईल हे जाचक वाटतं, आपल्या देशामध्ये हे अनहिताचं वाटतं। म्हणून कर प्रणालीची सोय अत्यंत स्पष्ट आणि एकदम क्लियर असायला पाहिजे, अत्यंत सोपी आणि साधी पद्धती असायला पाहिजे। विविधतेचं तत्व करारोपणाच्या प्रणालीमध्ये शेवटचं तत्व सांगितलेलं आहे। आधुनिक अर्थशास्त्रज्ञाच्या मते करामध्ये विविधतेचं तत्व आवश्यक असायला पाहिजे। काही ठराविक प्रकारचे कर लावण्यापेक्षा सरकारने विविध प्रकारचे वेगवेगळे कर लावले पाहिजे, त्यामुळे सरकारला पुरेसे उत्पन्न प्राप्त करता येते। केवळ एक दोन कर नव्हे तर वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धतीचे कर आकारणी सरकारने केली तर वेगवेगळ्या प्रकारे सरकारच्या तिजोरीमध्ये संपत्तीच्या रूपाने राष्ट्राच्या संपत्तीच्या रूपाने कर सरकारकडे येत असतं, कराच्या रूपाने संपत्ती प्राप्त होते, देशाची राष्ट्रीय संपत्तीमध्ये भर पडतो। अशा पद्धतीचे करारोपणाचे सिद्धांत सांगितलेले आहे। म्हणजे आधुनिक म्हणजे वर्तमान स्थितीमध्ये असणाऱ्या अर्थशास्त्रज्ञांना असं वाटते की करारोपणाची प्रणाली ही विविधतेने पूर्व असली पाहिजे, विविधतेच्या तत्वात स्वीकारलेली असायला पाहिजे आणि ठराविक प्रकारचे कुठलेही कर लावायला नको, वेगवेगळ्या प्रकारचे कर उत्पादन कर विक्री कर देणगी कर शुल्क कर अनेक दंड अशा प्रकारची आयकर अशा प्रकारचे जकात वगैरे वेगवेगळ्या प्रकारच्या जकाती आकारल्या पाहिजेत, त्यामधून वेगवेगळ्या उत्पन्नातून सरकारला संपत्ती प्राप्त होते अशा पद्धतीचं विविधतेचं तत्व करारोपणामध्ये सांगितलेलं आहे। तर अशा पद्धतीने करारोपणाचे सिद्धांत कोणते ते स्पष्ट करा असा प्रश्नसुद्धा बरेचदा विद्यार्थ्यांना विचारला जातो। तर करारोपणाचे सिद्धांत अशा पद्धतीने असायला पाहिजे। करांचे प्रकार करांचे प्रकार टाइप्स ऑफ टॅक्सेशन म्हणतो आपण करांचे प्रकार। आता करांच्या प्रकारामध्ये वर्तमान काळामध्ये सरकारने GST हा जो कन्सोलिडेट कर लावलेला आहे सांगितलेला आहे, कर हे GST गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स हा टॉपिक आपल्या अभ्यासक्रमात नाही आहे, परंतु जुन्या पद्धतीचे जे कराचे प्रकार होते त्या कराच्या प्रकारामध्ये प्रत्यक्ष कर अप्रत्यक्ष कर प्रमाणबद्ध कर पुरोगामी कर प्रतिगामी कर अशा पद्धतीचे कराचे प्रकार मात्र आपल्या सिलेबसमध्ये अजूनही आहे, त्याचा आपण सांगोपांग अभ्यास करूया। तर आधुनिक काळामध्ये म्हणजे वर्तमान काळामध्ये किंवा आधुनिक काळामध्ये जगामध्ये बहुतेक राष्ट्र ही कल्याणकारी राष्ट्र आहेत असं समजलं जातं, कल्याणकारी राष्ट्र आहेत असं समजलं जातं। त्यामुळे ज्यामुळे राष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी देशाच्या सर्वांगीण विकासासाठी जबाबदारी जी सरकारवर येऊन पडते, सर्वांगीण विकासाची देशाच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी ज्या ज्या सरकारवर येऊन पडते त्या त्या देशामध्ये समाजवादी समाज रचनेची स्थापना करण्यासाठी अनेक कल्याणकारी राज्याची निर्मिती करण्यासाठी सरकारला विविध प्रकारचे प्रयत्न करावे लागतात, अनेक प्रकारचे प्रयत्न करावे लागतात, त्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च सुद्धा सरकारला करावा लागतो। जनतेचं हित साधण्यासाठी कल्याणकारी हित साधण्यासाठी सरकारला विविध प्रकारचा खर्च सुद्धा करावा लागतो। हा वाढता खर्च भागवण्यासाठी सरकारला आपल्या उत्पन्नामध्ये वाढ करणे अत्यंत आवश्यक आहे। दिवसेंदिवस कराच्या रूपाने अनेक प्रकारची बदल करारोपणाच्या प्रक्रियेमध्ये बदल करणे किंवा करारोपणाच्या पद्धतीमध्ये वाढ करणे अत्यंत गरजेचं वाटतं। सरकारची उत्पन्नाची विभिन्न साधने वर्तमान काळामध्ये सरकारला करापासून फार मोठं उत्पन्न प्राप्त होत असतं, त्यासाठी सरकारला जनतेवर विविध प्रकारच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कराची आकारणी
करत असते आणि मोठ्या प्रमाणात सरकारला संपत्तीच्या रूपाने राष्ट्राच्या संपत्तीच्या रूपाने कराची निर्मिती उभी करावी लागते. कराची निर्मिती उभी करत असताना कराचे प्रकार टाइप्स ऑफ टॅक्सेशन हे समजून घेणं आवश्यक आहे. तर कराचे सिद्धांत आपण समजून घेतले. सरकारला आपला खर्च म्हणजे देशातील सरकारचा खर्च पूर्ण करण्यासाठी किंवा आपला खर्च भागवण्यासाठी कराद्वारे विभिन्न प्रकारचं उत्पन्न प्राप्त करावं लागतं. कराचे स्वरूप, कराचा उद्देश, कराची रचना, कराची पद्धती अशा प्रकारचे प्रकार करांचे प्रकार सुद्धा सांगण्यात येते. तर कराचे प्रकार खालील प्रकारे आहेत. त्यामध्ये प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर, प्रमाणबद्ध कर, पुरोगामी कर आणि प्रतिगामी कर अशा विस्तृत कराचे विवेचन आपण समजून घेऊया. प्रत्यक्ष कर डायरेक्ट टॅक्स म्हणतो आपण त्याला, डायरेक्ट टॅक्स प्रत्यक्ष कर. या ज्या व्यक्तीवर किंवा व्यक्ती समूहावर हा कर आकारला जातो त्यांनाच स्वतः जवळून स्वतःची रक्कम भरावी लागते. स्वतः जवळून स्वतःची रक्कम त्या व्यक्तीला भरावी लागते. अशा प्रकारची रक्कम दुसऱ्या व्यक्तीकडून वसूल करणे शक्य नसते. म्हणजे दुसरा व्यक्ती हा कराचा भरणा करणार नाही. जो व्यक्ती कमवणार आहे त्यालाच त्याच्या खिशातून तो खर्च करावा लागतो. सरकारला कराच्या रूपाने तो कर तो खर्च करावा लागतो. प्रत्यक्ष करामध्ये कराचा भार करदात्याला सहन करावा लागतो. करदात्याला सहन करावा लागतो. अशा परिस्थितीमध्ये कराघात आणि करापात किंवा करभार, कराघात आणि करापात किंवा करभार एकाच व्यक्तीवर किंवा व्यक्तीच्या व्यक्ती समूहावर पडत असतो त्याला प्रत्यक्ष कर प्रणाली असे समजले जाते. या बाबतीत JS मिल असं म्हणतात की जेव्हा सरकारचा उद्देश त्या व्यक्तीवर कर, ज्या व्यक्तीवर कर आकारला त्याच व्यक्तीने तो भरावा, ज्या व्यक्तीवर कर आकारला त्याच व्यक्तीने तो भरावा असा असतो तेव्हा त्याला प्रत्यक्ष कर असे संबोधले जाते. तेव्हा त्याला प्रत्यक्ष कर असे संबोधले जाते. या संदर्भात डॉक्टर डाल्टन असे म्हणतात की जेव्हा म्हणजे डाल्टन असे म्हणतात की प्रत्यक्ष कर म्हणजे असा कर की जो ज्या व्यक्तीवर लावण्यात येतो त्याच व्यक्तीकडून खरोखर भरला पाहिजे, त्याच व्यक्तीकडून खरोखर भरला पाहिजे. म्हणजे ज्या व्यक्तीवर कराचा भरणा करण्याची जबाबदारी कायदेशीर जबाबदारी असते त्याच व्यक्तीवर तो कराचा अंतिम भार असला पाहिजे, त्यालाच प्रत्यक्ष कर असे म्हटले जाते. म्हणजे जेव्हा कर संक्रमण किंवा कर अजिबात होत नाही तेव्हा तो प्रत्यक्ष कर असतो. त्याला उदाहरणार्थ इन्कम टॅक्स, आयकर किंवा व्यय कर किंवा संपत्ती कर म्हणजे एक्सपेंडिचर टॅक्स, वेल्थ टॅक्स, इन्कम टॅक्स, गिफ्ट टॅक्स, देणगी कर अशा प्रकारचे कर हे प्रत्यक्ष कर. प्रत्यक्ष कराची फायदे किंवा गुण अशा प्रकारचे आहे. प्रत्यक्ष कराचे गुण किंवा फायदे खालील प्रकारे आहेत. पहिला फायदा आहे न्याय किंवा समतेचं, न्याय करणे किंवा समता, न्यायाचं तत्व किंवा समता हा गुण किंवा फायदा दिसून येतो. उत्पन्न कर हे व्यक्तीच्या कर देय क्षमतेप्रमाणे लावले जात असल्यामुळे त्यात न्याय व समता या तत्वाचं पालन होत असते. न्याय आणि समतेच्या तत्वाचं पालन होत असते. विशेष म्हणजे कराचा भार गरिबाच्या तुलनेने श्रीमंतावर अधिक पडतो म्हणून समता तत्वाची प्रतिस्थापना होत असते. समता तत्वाची इथे प्रतिस्थापना होते. न्याय आणि समता हा गुण प्रत्यक्ष करामध्ये दिसून येतो कारण व्यक्तीच्या कर देय क्षमतेनुसार या प्रकारचा प्रत्यक्ष कर लावले जातात आणि त्यामध्ये न्याय किंवा समतेचं तत्व हे दिसून येते आणि सर्वांना सारख्या प्रकारचं कर दिसून येते. विशेषतः या कराचा भार गरीबाच्या तुलनेने श्रीमंतावर अधिक दिसून येतो. म्हणजे
गरीबाला तिथे न्याय मिळतं असं दिसतं। इथे मी माझं लेक्चर इथे संपवतोय। तर प्रत्यक्ष कर अप्रत्यक्ष कराची फायदे तोटे ही पुढल्या लेक्चर आपण बघूया। थँक्यू।